मंडळी नमस्कार. आपला हा पोल्ट्रीचा शेड आहे 20x60 वीस फूट रुंद आणि 60 फूट लांब. तर मित्रांनो, आजचा हा कामाचा पहिला दिवस होता. बघा, आपण पाईल्स केलेले आहेत जवळपास 7-7 फुटाचे खोल, आणि हे जे पाईल्स केले हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केले आहेत. त्यानंतर हे जे पाईल्सचे जे गड्डे होते ते सुद्धा आपण काँक्रीटने भरलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या दिवसात म्हणजे पहिल्या दिवसात जवळपास आपलं हे एवढं काम पूर्ण झालेलं आहे. एकूण 17 गड्डे आहेत 7-7 फुटाचे, ठीक आहे. तर इथे जे आहे, जिथं मी उभा आहे, ही एक 20x12 स्टोअर रूम आहे, आणि समोर आपला 20x48 हा आपला शेड असेल. तर जसं जसं आपलं काम प्रोग्रेसमध्ये येईल तसं तुम्हाला मी डेली अपडेट देत राहणार. तर खर्चाबाबत मित्रांनो आपण शेवटी बोलूयात, नेमका किती खर्च लागला, काय लागला, मटेरियलची काय क्वांटिटी लागली, या सगळ्या गोष्टी एकदम शेवटी जेव्हा आपला हा शेड जो आहे तो बनून रेडी असेल तर तेव्हा आपण या गोष्टीची चर्चा करू. तर आता सध्या आपलं काम जे आहे ते जेमतेम फाउंडेशन पण कम्प्लीट व्हायचं आहे. फक्त आपले जे पाईल्सचे गड्डे होते तेवढे भरून झालेले आहेत. 7-7 फूट खोल आपण हे गड्डे घेतलेले आहेत, कारण की इथं जे पिवळी माती आहे खोलवर ती लवकर लागते, त्यामुळे जास्त खोल गड्डे घेण्यात काही पॉईंट नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सगळं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि हा जो आपला शेड आहे हा असणार आहे 1000 युनिटचा, म्हणजे 1000 पक्षी आपण या ठिकाणी ठेवू शकतो. तर मित्रांनो, आपल्या रेग्युलर अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत रहा आपलं चॅनल SP फार्मिंग इंजिनियर. थँक्यू.